गणपती बाप्पा मंगल मूर्ती आणि पाच नारळाचा पाणी म्हणतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या रोडवाईफ्स यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आम्ही विसर्जन करणार आहोत. तर आता वाजलेत किती वाजलेत आता वाजलेत 2 आणि सर्व वाडीने ठरवले आहे की 2:30 गणपती काढायचे आहेत बाहेर. तर आता आम्ही गणपती उतरवलेला आहे पाटावरून खाली आणि आता आरतीला सुरुवात होईल थोड्याच वेळात. प्रत्येक घराची एक घरगुती आरती होईल शेवटची आणि नंतर एक सार्वजनिक आरती होईल खाली दादींच्या इथे गेल्यावर. तर आता याच्याला दाखवत होतो तुम्हाला. तरी बघताय ते आमच्या मंडळाची टी शर्ट आहे छापलेली, नवजवान मंडळ जवळे तर कांबळेवाडी, मे महिन्यात छापली होती. तर आता घरातले सदस्य सर्व पाया पडून घेत आहेत. आलो ना आता. अरे तुम्ही हाक बीक मारत नाही काय नाही. बस झालं माझं शूटिंग चालू आहे. या 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 मस्त हसा सगळे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला गणपती बाप्पा मोर्या मोर्या नौ कार्या. तर हा निघालेला आहे आमचा गणपती आणि आता हा उतरलेला आहे शुभम कुळे करता गणपती. चला काढा काढा दसरी बघा. किती
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आता सर्वांकडचे गणपती घरातून निघाले आहेत आणि आता इथे दाजींचं घर आहे. दाजींच्या घरात आता सर्वांचे गणपती बसवणार आणि एक सार्वजनिक आरती अशी करू आम्ही आणि मग सर्व गणपतीला विसर्जनाला सुरुवात करू. आम्ही तिकडे नदीवरच करणार. मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितला असाल, दरवर्षी सेम रुटीन असतो आमचा. मित्रांनो, आता आरती झालेली आहे आणि आरतीनंतर आता निघायची तयारी करत आहोत. थांबा लाईनी देऊ सगळ्यात. तर आता सर्व गणपती निघत आहेत. सर्व इथे लाईनीत उभे आहेत. एका लाईनीत आता निघतील सगळे. चला मग चला. हा हा चला चला चालू. कशाला कनेक्टिंग करते हुए गणपती बाप्पा बोलया सोडण्यासाठी. आम्ही दरवर्षी असं गणपती सोडायला जातो त्यावेळी आम्ही घरातनं शेणी घेऊन जातो विसर्जन करण्यासाठी. आणि यावर्षी सुद्धा आम्ही मोठ्या सजावट नसल्या कारणाने काही तांत्रिक कारणामुळे आम्ही लहान उत्सवात नेत आहोत आणि गणपती विसर्जन करण्यासाठी आम्ही जात आहोत. तरी आमचा प्रवास हा 3 किलोमीटरचा आहे आणि आमच्या गावातील एक नदी मांडण्यासाठी गणपती विसर्जन करण्यासाठी त्या नदीवरती आम्ही विसर्जन करायला जात आहोत.
इकडे इकडे हाय पांडुरंग चिले पांडुरंग जी चिले परत सुरू होईल हो र्या हा आमचा वाडाचा नाका इथे आम्ही हा आमचा बस स्टँड आहे बस स्टँड इथून तीन वाड्यांना फाटे फुटतात सुरेवाडी धावडेवाडी आणि कांबळेवाडी डांबरीकरण कधी झालंय सर हे आता झालेलं आहे आणि या वर्षी हा व्हिडिओ आहे माझ्याकडे व्हिडिओ आहे स्क्रीनशॉट काढून घे मग चप्पल घेऊन जातोय तर आलो आहोत आता आपण नदीवर नदी सर्व पब्लिक आलेली आहे आमची आता गणपती ठेवतील आणि परत एकदा शेवटची आरती करतील मग काय काय आता वाडीकडून सार्वजनिक गाणं घालण्यात येत आहे लाव याला दिल्या
5 किलो पेढे आणि 5 नारळाचा पोळा म्हणून मान्य म्हणतात. हॅलो, उठतून दादा स्वस्ती एक मागे काय बोलली इकडे इकडे तरच आता विसर्जन करून झालेलं आहे आणि एन्जॉयमेंट करून झाल्याच्यानंतर आता आम्ही सर्व घरी जात आहोत. तर उद्या आम्ही निघणार आहे मुंबईसाठी. उद्या सकाळी 5 वाजता निघेन. शुभम आणि मी ज्या प्रकारे आलेलो बाईकने त्याच प्रकारे निघणार आहे आणि नंतर मग परत तसेच पुण्यावरून भांडुपला जाणार आहे मी. तर अजून असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.